गंदा पानी जाते है, पानी नहीं है, नींद नहीं, दोन में घगर भर लूंगा, वहाँ बसावा लगती है थी, रोगराई होती है, रोगराई होती है। नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे। ग्राम सौंदड अंतर्गत नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे। गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडगरजुनी अंतर्गत ग्राम सौंदड येथील गांधीवाडात हातपंपामध्ये नालीचे गढूळ पाणी लिकेज होते असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। गेल्या अनेक दिवसापासून सौंदड गावामध्ये पिण्याचे पूरक पाणी नळ योजनेद्वारे सोडले जात नसून नागरिकांना हातपंपाचा सहारा घ्यावा लागत आहे। अशातच नाली शेजारी असलेल्या हातपंपामधून गढूळ पाणी हातपंपात शिरले जात आहे व तेच पाणी नागरिकांना प्यावं लागत आहे। अशात कुणी आजारी पडल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील का असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे। 3-3 पाणी टाकी गावात असूनही नागरिकांना पिण्याचे योग्य पाणी मिळत नसल्याने नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे। गावात विविध वार्डात पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत। गावात नळ योजना असूनही कुचकामी आहे, तर शासकीय हातपंप अगदी नाली शेजारी असल्याने नालीतील गढूळ पाणी हातपंपात शिरते व ते पाणी नाइलाजास्तव नागरिकांना भरावे लागत आहे। गावात विविध समस्या आहेत, यावर पदाधिकारी यांना विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले असता राम भरोसे चालत असलेली सौंदड ग्रामपंचायतमध्ये कुणीही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते। गांधीवाडातील या हातपंपामध्ये गढूळ पाणी चक्क नागरिकांना व जनावरांना प्यावे लागत आहे। यात कुणी आजारी पडल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील का असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे। प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे सौंदडवासियांना चक्क नालीचे पाणी प्यावे लागत आहे। किती विदारक आणि लाजस्पद दृश्य आहे यावर स्थानिक प्रशासन गांभीर्याने लक्ष घेईल का याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे। अच्छा, त्यांना सांगितलं का तुम्ही ग्रामपंचायतवाल्यांना? अच्छा, काय बोलले? कशासाठी पाईप? पाणी कमी आहे, पाईप झरला आहे म्हणून हा नाल्याचा पाणी बोरवेल मध्ये जाते, हा नाल्याचा पाणी बोरवेल मध्ये जाते। आम्ही अच्छा, तर पिण्याचं पाणी कुठलं आता तुम्हाला? अच्छा, इथे तुम्हाला ते इथे नळ योजना असेल ना, त्याचं पाणी येत नाही का? तुमच्या घरी असतील ना नळ वगैरे, कनेक्शन घेतले असेल ना? कनेक्शन आहे, पण चार घगरे प्याचा घरात पाणी भरल्यावर बाहेर पाणी येतही राहत नाही। अच्छा, त्याच्यामुळे मग इथलं पाणी न्यावं लागते? अच्छा, तुम्हाला म्हणायचं एक दिवस आड पाणी येते? पाणी म्हणजे कमीत कमी 1-3 घगरे पाणी भरल्यानंतर येतं पाणीच नाहीये। मग कमीत कमी 15 मिनिट बसावं लागते आणि ह्या बोरीने लखवा मारेल लवकर। अच्छा, कशा पद्धतीने? एकदा ट्रायल करून दाखवा। असं ते दंड ठेवला, 15-20 मिनिट पाणी येत नाही, समस्या ह्या बोरीने। अच्छा, नदी जो आहे या नाल्यामध्ये याचा उपसा वगैरे करणार आहेत का ते लोक? या वार्डामधून गेल्या वर्षी पण त्यांनी उपसा केला नाही। सदर ग्रामपंचायत अंतर्गत कागदोपत्री कामे होतात की काय असाही सवाल या ठिकाणी केला जात आहे, तर संबंधित बोरवेलचे काम तात्काळ करण्यात यावे असेही मागणी केली जात आहे। मात्र महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या बातम्यांचे मोफत नोटिफिकेशन मिळवण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।